फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी मव्या आघाडीनं 2 वर्षात जे करून दाखवलं नाही ते आम्ही अवघ्या 25 दिवसात करून दाखवलं असं म्हणाले. आणि त्यांनी पंतप्रधान उद्या वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहे असंही सांगितलंय. वळ्यात पुढच्या बातमीकडे. बसवराज बोम्मई यांच्या ट्विटनंतर खासदार संजय राऊतांनी बोम्मई आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीकास्त्र सोडलंय. बोम्मई काय वक्तव्य करतात त्याच्याशी महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही, मात्र सीमावादावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी बोलणार, सरकारच्या तोंडाला कुलूप लावलंय का असा सवालच संजय राऊतांनी केलाय. बसवराज बोम्मईंनी अमित शहा यांचं ऐकणार नसल्याचं म्हटलंय. मग अमित शहा मध्यस्थी कसली करताय असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय. मुंबई म्हणतात 1 इंचही जमीन देणार नाही, मी अमित शहांचं ऐकणार नाही. मग अमित शहा मध्यस्थी कसली करणार आहे? काल जे म्हटलं ना, मध्यस्थी करणार आहे. मग नक्की काय मध्यस्थी करणार आहे? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती बोलावं, ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते या प्रश्नावर. आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी सीमा प्रश्नावरती कठोर आणि ठाम भूमिका घेतलेली आहे. पण हे एकमेव मुख्यमंत्री आहे, त्यांनी आतापर्यंत या विषयावरती तोंड उघडलं नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं, पण आमचे मुख्यमंत्री काय करतायत हा आमचा पुढला प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत आणि काय सांगतायत याच्याशी महाराष्ट्राला काही पडलेलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडले प्रमुख आहेत ते बोम्मईंना कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा ते या लढाईमध्ये उतरले आहेत की नाही, कुठे आहेत